राज्य सरकार की ओर से निराधार लोगों के लिए योजना की घोषणा की है। इस बात की जानकारी पशु संवर्धन मंत्री सुनील केदार इन्होंने दी। सर्वे शुरू करना राजप्रश्न, एकता माता विधवा परित्यक्ता किंवा निराधार मुलं असलेले कुटुंबाचा सर्वे करणार आणि या सर्वेच्या अंतर्गत बाल संगोपन योजनेचा फायदा त्या कुटुंबाला दिला जाईल। जवळजवळ 1100 रुपये महिना असा अनुदान त्या योजनेच्या अंतर्गत त्या कुटुंबाला अर्थसहाय्य राज्य शासनाकडून देण्यात येतं आणि या योजनेच्या संबंधी नव्याने सर्वे करून या वर्धा जिल्ह्यातील जे गरजू लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, जे एकता माता मला मुलांना पोचते, ती विधवा असो, ती परित्यक्ते असो, तिचे मुलं निराधार असो, या सगळ्याला योजनेच्या अंतर्गत लाभ मिळतो। आतापर्यंत वर्धा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 700 कुटुंबाला याचा लाभ मिळून आलेला आहे। नव्याने याचा सर्वे होणार आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एकही लाभार्थी कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार नाही राज्य शासनाचा। अशा प्रकारचा एक कालबद्ध कार्यक्रम 2 महिन्याच्या आत पूर्ण करून हा आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम राबवणार आहे। तरी यासंबंधी जे ज्या लोकांना याची माहिती असेल, कर्मचारी म्हणा, अधिकारी म्हणा किंवा कुठले राजकीय पक्षाचे कुठले असलेले काम करणारे लोक, सरपंच असो की नगरसेवक असो, या सगळ्यांनी या योजनेला अत्यंत चांगल्या प्रकारे राबवून घेण्यासाठी शासनाला मदत करावी। अशा प्रकारचं सुद्धा आवाहन मी पालकमंत्री नात्याने करतो आहे।